नमस्कार, कुक विथ प्रीतीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहे गवाराच्या शेंगांची भाजी, जी अतिशय टेस्टी अशी लागते, चमचमीत अशी बनते आणि कोणताही मसाला न घालताही आपण बनवणार आहे, त्यामुळे अतिशय सात्विक अशी भाजी बनणार आहे. चला तर मग बघूया. तर मी इथे घेतली आहे 200 ग्रॅम शेंगा गवाराच्या आणि त्या छान तोडून घेतलेल्या आहेत. त्यानंतर 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहे आणि एक मोठा टोमॅटो बारीक चिरलेला आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या, अशा प्रकारे हे आपण तयार करून घेतलं आहे. त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं तेल घालायचं आहे. ही भाजी आपल्याला विना कोणत्या मसाल्यानी खूप कमी तेलात खूप सात्विक आणि हेल्दी अशी बनवायची आहे. तर मग मी यामध्ये 1.5 टीस्पून तेल घालणार आहे, अगदी थोडंसं. आणि ते तेल गरम झालं की यामध्ये आपण घालणार आहे मोहरी. जिरं पहिले मी थोडंसं यामध्ये घालून बघते तेल गरम झालं की नाही चेक करण्यासाठी. 1 टीस्पूनभर आपण इथे मोहरी घालणार आहे. मोहरी भरपूर प्रमाणात आपल्याला पाहिजे आहे. मोहरीचा खमंग असा तडका आपल्या या भाजीला बसला पाहिजे. त्यानंतर मी हे लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहे, त्या इथे टाकलेल्या आहे. त्या छान रेड ब्राऊन झाल्या की आपल्याला आपल्या गवाराच्या शेंगा ज्या आपण छान धुवून घेतलेल्या आहे त्या याच्यात टाकून घ्यायच्या. मस्त असा तडका तडतडीत असा या भाजीला बसला पाहिजे. त्याचा फ्लेवर जो आहे तो भाजीमध्ये खूप छान उतरेल. मस्त असा तडका आपल्या या भाजीला बसलेला आहे आणि याला आता आपण फिरवून घेऊया, व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. हे छान मिक्स झालं की यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया बारीक चिरलेला. मोठ्या आकाराचा टोमॅटो घ्यायचा आहे म्हणजे ही भाजी मस्त चटपटीत अशी बनेल. आणि हे छान मिक्स झालं की याला आपण कवर करून ठेवूया 2 ते 3 मिनिटासाठी. 2 ते 3 मिनिट ही याला झाकण झाकून ठेवते. जवळपास 2 ते 3 मिनिटानंतर आपण हे आता उघडून बघूया आपल्या शेंगा शिजल्या आहेत की नाही ते. आणि झाकणावर जमलेलं पाणी आपण भाजीतच टाकून घ्यायचं आहे. 50% या आपल्या शेंगा शिजलेल्या आहे. तर तुमच्या शेंगा जर थोड्या जठर असेल तर तुम्ही पहिले बॉईल करून घ्यायचे 5 ते 7 मिनटानंतर असा तडका देऊन घ्यायचा आहे. तर आता या 70% शिजलेल्या आहे. आता मी यामध्ये अर्धा हळद टाकून घेते, 1/2 चम्मच धनिया पावडर, 2 चम्मच लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार यात मीठ घालून घ्यायचं आहे. तर आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया या शेंगामध्ये. छान असं आता हे मिक्स झालेलं आहे आणि याला आपण परत आता 2 मिनटासाठी फक्त कवर करून ठेवूया. आणि मस्त अशी ही भाजी आपली बनलेली आहे. तुम्हाला जर शेंगांचा हिरवा कलर असाच पाहिजे असेल तर भाजी बनवताना पिंचभर आपल्याला बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे. कोणत्याही हिरव्या कलरच्या भाज्यांमध्ये बेकिंग सोडा वापरा आणि हिरवी हिरवी भाजी बनवा आणि खा. खूप अशी टेस्टी ही भाजी लागते, तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. सात्विक अशी हेल्दी अशी ही भाजी आहे. तुम्हाला जर माझ्या या रेसिपी आवडत असेल तर प्लीज 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 लाईक शेअर सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.